आपलं शहर आता स्मार्ट होत आहे, मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे? स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। बेळगावकर खव्यांसाठी नवे ठिकाण देसी धाबा। मित्रांनो, बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब। शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा। अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच। सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण। या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्यपदार्थ, अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस, अनेक प्रकारचे चवदार सूप, त्याचबरोबर चटकदार खमंग स्टार्टर्स, विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी। तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा, शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात, तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी दे टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमती। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। खाद्यतेल दरवाढीचे संभाव्य संकट निवारणाची प्रार्थना। गणेशोत्सव सध्या जोशात सुरू आहे, तर त्यानंतर पितृपंधरवडा लागेल। तो संपला की नवरात्र उत्सव सुरू होईल आणि त्यानंतर दिवाळी येणार आहे। ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेल महागणार आहे, त्यामुळे आता सामान्य माणसांचं महिन्याचं बजेट कोलमडणार हे निश्चित झालं आहे। त्यामुळे आता ही संभाव्य संकट निवारणासाठी गणरायाला प्रार्थना सुरू झाली आहे। नवरात्रात 9 दिवसांचे उपास असतात, दिवाळीत फराळ तयार केला जातो, या सगळ्यासाठी खाद्यतेल वापरलं जातं। ऐन सणासुदीच्या दिवसात खाद्यतेलांच्या किमती वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे, तर गृहिणींचं महिन्याचं बजेट कोलमडणार आहे असे दिसून येत आहे। पीटीआयच्या वृत्तानुसार सरकारने क्रूड रिफाईंड सनफ्लॉवर ऑइल आणि अन्य खाद्यतेलांवरील कस्टम ड्युटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। आयात शुल्कात 20% वाढ करण्यात आल्याने खाद्यतेल महागणार आहे। ऐन सणासुदीत ही दरवाढ झाल्याने आता बजेट कसं मांडायचं हा प्रश्न सगळ्यांनाच सतावणार आहे। अर्थ मंत्रालयाकडून एक अधिसूचना काढण्यात आली आहे, त्यानुसार क्रूड आणि रिफाईंड पामतेल, सोयाबीन तेल आणि सनफ्लॉवर सीड तेल यांच्यावर बेसिक कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे। क्रूड पाम ऑइल, क्रूड सोयाबीन तेल आणि क्रूड सनफ्लॉवर सीड ऑइलवर बेसिक कस्टम ड्युटीचे कर आत्तापर्यंत 0 होते, म्हणजेच या तेलांवरील आयात शुल्क लागत नव्हते। आता हेच आयात शुल्क वाढून 20% करण्यात आलं आहे। अटकेच्या भीतीमुळे भाजपचे आमदार बेपत्ता। कंत्राटदाराला तसेच माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या राज्यातील भाजप आमदार मुनिरत्न यांना अटक होण्याची शक्यता आहे, मात्र त्यापूर्वीच त्यांनी पलायन केले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। भाजप आमदार मुनिरत्न यांच्या विरोधात बेंगळुरूच्या वायलिकल पोलीस ठाण्यात 2 FIR दाखल करण्यात आले आहेत। मुनिरत्न यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ आणि कंत्राटदाराच्या जीवाला धोका असल्याप्रकरणी आणि माजी नगरसेवकाने दिलेल्या तक्रारीवरून 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। चलुआ राजू या कंत्राटदाराने मुनिरत्न यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून त्याने आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे। तसेच आपल्याला शिवीगाळ झाले असून या प्रकरणी वेळू नायकर नावाच्या माजी नगरसेवकाने विरोधात तक्रार दाखल केली आहे। तसेच मुनिरत्न यांच्या विरोधात 2 FIR दाखल करण्यात आले आहेत। या प्रकरणामुळे काँग्रेस नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांनी आता पोलिसांना धारेवर धरले असून तातडीने मुनिरत्न यांना अटकेची मागणी केली आहे। काँग्रेसच्या राज्यात बाप्पा पोलिसांच्या ताब्यात। नेलमंगल येथील दंगलीच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली, तसेच त्यांच्याकडे असलेली गणपती बाप्पाची मूर्ती देखील पोलिसांनी ताब्यात घेतली। या प्रकारामुळे काँग्रेसच्या राज्यात बाप्पाही आता पोलिसांच्या ताब्यात घेतला जात असल्याची जोरदार टीका हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे। यामधून काँग्रेसचे सरकार हिंदुत्वविरोधी धोरण राबवित असल्याचा घणाघाती आरोप करण्यात आला आहे। बेंगळुरूच्या टाऊन हॉलसमोर हिंदुत्ववादी संघटना गणेशोत्सव समितीने केलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी
पोलिसांनी आंदोलकांना अटक केली, तसेच त्यांच्याकडून गणेशमूर्ती जप्त केली. यावर हिंदुत्ववादी संघटनांसह प्रदेश भाजपने तीव्र संताप व्यक्त केला आहे. गणेशमूर्ती पोलिसांच्या वाहनातून पकडून नेण्यात आल्याने हिंदूविरोधी काँग्रेस सरकार किती निर्लज्ज आहे याचा पुरावा आहे. हिंदूंवर हल्ला करणे, हिंदूंच्या जमिनी बळकावणे, हिंदूंना अटक करणे असे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे अशा मार्गाने हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या भ्रष्ट मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली. बाप्पांच्या दर्शनाची धांदल, भक्तांसाठी प्रसादाची चंगळ. लाडक्या गणपती बाप्पांचे दर्शन आपल्या डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी भक्तांकडे आता अवघे 3 दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यातच शनिवार रविवारची जोड सुट्टी साधून आता गणेश भक्तांनी रस्त्यांवर गर्दी करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे अवघ्या शहरात चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे भक्तांच्या सोयीसाठी अनेक ठिकाणच्या मंडळांनी खाद्यपदार्थांची भेट देऊ केली आहे. त्यामुळे एकीकडे देखावा दर्शनासाठी धावपळ, तर दुसरीकडे प्रसादाचीही चंगळ अशी भक्तांसाठी पोटभरीची पर्वणी साधली जात आहे. शहर आणि परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केलेले आकर्षक देखावे, तसेच मंडपांची विद्युत रोषणाई समस्त गणेश भक्तांचे मन मोहून घेत आहे. त्याच्या बरोबरीने आता गणेश भक्तांची खाद्यसेवा करण्यासाठी अनेक मंडळे सज्ज झाली आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी संचार करताना भक्तांच्या पोटाची काळजी देखील बाप्पा घेत असल्याची भावना व्यक्त होत आहे. सार्वजनिक गणेश मंडळांकडून भक्तांसाठी पुलाव, लाडू यांच्या बरोबरीने केळी, इतर फळांच्या प्रसादाची भेट देण्यात येत आहे. त्याचबरोबर काही मंडळांनी चहा पाण्याची सोय करून गणेश भक्तांचा रात्रीचा संचार सुलभ केला आहे. त्याचबरोबरीने अनेक लहान मोठ्या विक्रेत्यांकडून देखील खाद्यपदार्थांची विक्री होत आहे. याला देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे. समर्थनगर गणेश मंडळातर्फे स्तुत्य उपक्रम. सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ समर्थनगर आणि समर्थ युवक मंडळ यांच्या वतीने समाजातील विविध कार्यक्षेत्रातील मंडळींचा सत्कार करण्यात आला. समाजाच्या सेवेत मार्गदर्शक ठरणाऱ्या पत्रकार व्यक्तींना यावेळी गौरवण्यात आले. यावेळी वॉर्डाच्या नगरसेविका नेत्रावती भागवत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम संयोजनासाठी अध्यक्ष दीपक नगरकर, उपाध्यक्ष सूरज गायकवाड, राम कटारे, कार्याध्यक्ष सई खनवडेकर, मयूर जांगळे, सेक्रेटरी विनायक पालटेकर, सुनील लोहार, विनायक कोकितकर, सिद्धार्थ कम्मार, उपसेक्रेटरी मनोज तानवडे, सुरेश बाडीवाले, खजिनदार विनायक शिंदे, पवन शिरोडकर, उपखजिनदार विठ्ठल कटारे, ज्ञानेश्वर कदम, हिशोब तपासणीस दीपक वांद्रे, मंजुनाथ पालटेकर, तुकाराम गौडा, चेतन कदम, माणिक वाळवे यांचे सहकार्य लाभले. नेहरू नगर येथे बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला. चॉकलेटचे आमिष दाखवत बालकाचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शुक्रवारी रामदेव हॉटेलजवळ घडली आहे. 7 वर्षांच्या बालकाला चॉकलेटचे आमिष दाखवत अपहरणाचा प्रयत्न झाला आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत याची नोंद पोलीस ठाण्यात झाली नव्हती, त्यामुळे अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. नेहरू नगर येथील एका हॉटेलच्या पाठीमागील रस्ता आहे. तेथून मुलगा जात असताना त्याला चॉकलेटचे आमिष दाखवण्यात आले. मात्र बालकाने शिताफीने तेथून पळ काढला. त्यानंतर त्याने घटनेची माहिती घरी दिली. घरच्या लोकांनी प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली आहे. एकदंत युवक मंडळाकडून दुर्ग संवर्धनाचा हलता देखावा सादर. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, एकदंत युवक मंडळ समर्थनगर यांच्या वतीने यावर्षी दुर्ग संवर्धनाचा हलता देखावा सादर करण्यात आला आहे. या देखाव्यात आजची सत्य परिस्थिती दाखवण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. तसेच दुर्ग संवर्धनाची गरज मांडण्यात आली आहे. त्यामुळे बेळगावचे नागरिक आणि गणेश भक्तगणांकडून या मंडळावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हा देखावा नसून एक समाजामध्ये संदेश देण्याचे काम या मंडळाने केले आहे असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले आहेत. नुकताच या मंडळाचा देखाव्याचा उद्घाटन समारंभ पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. घोड्यावर बसून आलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे यांच्या वेशभूषा करून आलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या दुर्ग संवर्धन विषयक देखाव्याचे उद्घाटन केले. यावेळी निमंत्रित मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. माजी मंत्री शशिकला जोल्ले यांची याचिका न्यायालयाने फेटाळली. माजी मंत्री शशिकला जोल्ले यांनी दाखल केलेली याचिका निप्पाणी दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री असताना शशिकला जोल्ले यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते व वकील सुरेंद्र उगरे यांनी तक्रार दाखल केली होती. शासनाकडून महिला व बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील अंडी वाटपाच्या निविदेत बेकायदेशीरता व लाचखोरी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. शशिकला जोल्ले आणि
सहकाऱ्यांनी सरकारकडून मुलांना दिल्या जाणारी अंडी या प्रकरणी व्यवहारात घोटाळा केल्याप्रकरणी बातमी पसरली होती. शशिकला जोल्ले यांच्या बाजूने एकही साक्षीदार नसला तरी दोन स्वतंत्र खटले दाखल करण्यात आले असून त्यांना विलंब झाला आहे. त्यानुसार 12 एप्रिल 2022 रोजी न्यायालयात साक्ष न दिल्यामुळे खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आता न्यायालयाने याबाबतची याचिका फेटाळली आहे.